राज्याच्या राजकारणामध्ये अनेक बदल होताना दिसत आहेत. असाच एक बदल उल्हासनगरच्या राजकारणामध्ये झालाय. भाजपाचे विरोधी पक्षनेते राजेश वानखेडे यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह नुकताच शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या गटामध्ये प्रवेश केलाय. यावेळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी वानखेडे यांना शिवबंधन बांधलंय. त्यामुळे शहर शिवसेनेमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालंय. त्यामुळे अर्थातच उल्हासनगरमध्ये भाजपाला खिंडार पडलं असून शिंदेंच्या आमदारांचं सुद्धा टेन्शन वाढलंय. याचं कारण म्हणजे वानखेडे यांचा मागील विधानसभा निवडणुकीमध्ये अवघ्या 1000 मतांनी पराभव झाला होता. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये ते अंबरनाथ विधानसभेतून पूर्ण ताकदीने उतरण्याची शक्यता व्यक्त होताना दिसतीये. उल्हासनगरच्या राजकारणामध्ये राजेश वानखेडे यांचा दबदबा असून महापालिकेमध्ये सुद्धा ते भाजपाचे विरोधी पक्षनेते पदी होते. त्याचप्रमाणे शहर कार्यकारिणीमध्ये सुद्धा महासचिव पद त्यांनी भूषवले. 2014 अंबरनाथ विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या तिकिटावर निवडणूक त्यांनी लढवली होती. यावेळेला शिवसेनेचे बालाजी किनीकर यांच्या तोंडाला त्यांनी चांगलाच फेस आणला होता. आमदार किनीकर यांना 46,000 तर राजेश वानखेडे यांना तब्बल 45,000 मतदान झालं होतं. अवघ्या 1,000 मताच्या फरकानं किनीकर हे विजयी झाले होते. येणाऱ्या अंबरनाथ विधानसभेचे उमेदवार म्हणून राजेश वानखेडे यांना आश्वासन दिल्याचं बोललं जात आहे. वानखेडे शिवसेना उद्धव ठाकरे गटात येण्यासाठी कल्याण जिल्हा प्रमुख चंद्रकांत बोडारे व जिल्हा समन्वयक धनंजय बोडारे यांनी रणनीती आखल्याची सुद्धा चर्चा सध्या रंगलेली आहे. वानखेडे यांच्या प्रवेशानं शहर शिवसेना उद्धव ठाकरे गटाची ताकद मात्र वाढली असून लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजप शिंदेंच्या शिवसेनेसह इतर पक्षातील नेतेसुद्धा ठाकरे गटात येण्याचे संकेत यावेळी बोडारे यांनी दिले. वानखेडे यांच्या प्रवेशानं अंबरनाथ, कल्याण पूर्व व उल्हासनगर विधानसभा व कल्याण लोकसभेवर परिणाम होणार असल्याचं सुद्धा बोललं जाते. वानखेडे हे शहरातील नामांकित तक्षशिला शिक्षण संस्थेचे महासचिव असून आंबेडकरी समाजात त्यांची स्वच्छ प्रतिमा आहे. मात्र बदलत्या राजकीय समीकरणामुळे आमदार किनीकर यांचं मात्र टेन्शन वाढलेलं आहे. मयुरी चव्हाण, लोकमत.